आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, एलईडी स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, एसएमसी वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही कॅम्पस, वॉल कंपाऊंड, अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. आयसीआयसीआय बँके शेजारी पार्क चौक सोलापूर. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी अर्थात रविवारी सुट्टीच्या दिवशी पहाटेपासूनच सोलापूर शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली. कमी अधिक प्रमाणात पावसाची सततधार दिवसभर सुरू राहिल्यानं सुट्टीच्या दिवशी पावसात बाहेर न पडता घरात बसून राहणं आणि सुट्टी चांगलीच एन्जॉय करणं सोलापूरकरांनी पसंत केलं. काही कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना मात्र पूर्णपणे भिजावं लागलं. सततधार पावसामुळं छत्री रेनकोटचा अनेकांनी आधार घेतला. पावसाची रिपरिप दिवसभर सुरू राहिल्यानं रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. रविवारी सुट्टीचा दिवस गाठून गणेशमूर्ती पाहायला जाण्यासह गौरी गणपतीच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसह करण्यात आलेले बेत हे सततधार पावसामुळं ऐनवेळी अनेकांना रद्द करावे लागले. अनेक ठिकाणी पावसातच गणेश मंडळांच्या मंडप उभारणीचं काम सुरू असल्याचं नजरेस पडलं. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात रविवारी जोडेमारो आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शहर भाजपनं रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित रानभाजी आणि मिलेट महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी पुणे येथील आत्माचे संचालक अशोक किरनळली, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प संचालक मदन मुकडे, उपसंचालक शीतल चव्हाण, पर्यवेक्षिका अनिता शेळके, निलिमा हरिसंगम, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश क्षीरसागर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जोडेमारो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सोलापुरात शहर जिल्हा युवासेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसंच शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी 4 हुतात्मा पुतळा चौक इथं भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीनं विनयग्राम विकास बहुद्देशीय संस्था संचलित सोलापुरातील विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. श्राविका संस्थानगर इथं आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या 69 वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा फंडाच्या विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया, संस्थेच्या CEO देवई शहा, मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, सौ कांबळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, संस्थेतील सर्व विभागांचे वरिष्ठ आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परीक्षक उपस्थित. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं
दिनांक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी शिबिराच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावेळी रुग्णांची सुप्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी तपासणी केली. दरम्यान रविवारी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर कर्नाटक राज्यातील रुग्ण देखील या शिबिरात आले होते. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, एलईडी स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साईड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, एसएमसी वॉटर, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही कॅम्पस, वॉल कंपाऊंड, अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. आयसीआयसीआय बँके शेजारी पार्क चौक सोलापूर.